व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी, कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विटा शहरात, कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक वर्ग, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया स्टेट सिरीज, नीट IIT JEE MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेले उपहारगृह, अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT व मेडिकल अकॅडमी विटा। एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपल्या मुलांच्या स्वप्नांना पंख लावून उंच भरारी मारण्यासाठी सज्ज करा। वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशात अटक, नागपूर वन विभागाची कारवाई। काल व्याघ्र दिन म्हणजेच वाघांचा दिवस, वाघांना वाचवण्याचा संदेश या दिवशी दिला जातो, पण याच दिवशी मोतीलाल केजा सलामे याने वाघाच्या अवयवांची तस्करी केली। सदर आरोपी मध्य प्रदेशातील बिछवासाणी येथील रहिवासी असून नागपूर वन विभागाच्या चमूने ही धाड टाकून आरोपीला अटक केली आहे। सदर कार्यवाहीत वन विभागाने आरोपीच्या शिवारातील घरातून मृत वाघाची संपूर्ण कातडी व 4 पायांचे पंजे जप्त केले आहेत। सदर आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 विविध कलमांनुसार गुन्हा नोंद झाला आहे। सदर आरोपीस या प्रकरणात नागपूर वन विभागाद्वारे माननीय प्रथम वर्ग दंडाधिकारी सावनेर यांच्याकडून अधिक चौकशीसाठी 3 ऑगस्ट पर्यंत वन कोठडी सुनावलेली आहे। सदर कार्यवाही नागपूर वन विभागाद्वारे उपवन संरक्षक डॉक्टर भारत सिंग हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्वाभिमानी न्यूज विटा।